सर्वांचं स्वागत आहे 23 सप्टेंबरच्या या चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे। रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकनला ऑन करा। चला तर मित्रांनो, आपण पहिला प्रश्न काय आहे बघूया। पहिला प्रश्न आहे, कोणत्या बँकेने विकास ऋण योजना केली आहे सुरू केली आहे कोणत्या बँकेने विकास ऋण योजना सुरू केली आहे? ऑप्शन आहेत ADB बँक, KVC बँक आणि बंधन बँक आणि इलाहाबाद बँक। तर आपल्याकडे या ठिकाणी एवढे पर्याय आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच KVC बँक। या ठिकाणी KVC बँकेची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। KVC बँकेची स्थापना झालेली आहे 12 डिसेंबर 2005 साली। मुख्यालय आहे धनवाड, जे की कर्नाटकमध्ये स्थित आहे। अध्यक्ष आहेत पी गोपी कृष्ण आणि KVC बँकेचा फुल फॉर्म आहे कर्नाटक ग्रामीण विकास बँक। या ठिकाणी बघूया 2 नंबरचा प्रश्न काय आहे। कुपोषणला नियंत्रित करण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयासोबत हात मिळवला आहे कोणत्या मंत्रालयासोबत? तर या ठिकाणी पर्याय आहेत PCD मंत्रालय, गृह मंत्रालय, MSE मंत्रालय आणि न्याय मंत्रालय। तर या ठिकाणी आपल्याकडे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए म्हणजेच PCD मंत्रालय। PCD मंत्रालय काय असते याची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया। PCDचा फुल फॉर्म आहे वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे मराठीत आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय। 3 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या पूर्व प्रधानमंत्री यांना राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली आहे? कोणी शपथ घेतली आहे? या ठिकाणी पर्याय आहेत HD देवगौडा, व्यंकय्या नायडू, PC सदानंद गौडा आणि डॉक्टर मनमोहन सिंग। या ठिकाणी हे 4 पर्याय आहेत। उत्तर आहे आपल्याकडे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए म्हणजेच HD देवगौडा। 4 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचा इंग्लिशमधून होतो इंटरनॅशनल डे ऑफ पेन्स। या ठिकाणी पर्याय आहेत 21 सप्टेंबर, 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 22 सप्टेंबर। तर त्याचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांती दिवस साजरा केला जातो। या ठिकाणी बघूया 5 नंबरचा प्रश्न काय आहे, कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास निगमने संकटाच्या दौरान कौसाऱ्यासोबत हात मिळवला आहे? कौसारा म्हणजे काय आहे? पर्याय आपल्याकडे मणिपूर, तामिळनाडू, छत्तीसगड, आसाम। या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पर्याय क्रमांक बी म्हणजेच तामिळनाडू। या ठिकाणी कौसऱ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघू आपण। कौसरा एक ऑनलाईन लर्निंग फॉर्म प्लॅटफॉर्म आहे आणि तामिळनाडूची या ठिकाणी पूर्ण माहिती बघूया। तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत के पलानास्वामी आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित। मुख्य न्यायाधीश आहेत अमृतेश्वर प्रतापशाही आणि शेजारचे राज्य आहेत केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश। या ठिकाणी बघू 6 नंबरचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, फेड कपचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे? कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे फेड कपचे नाव बदलून? या ठिकाणी पर्याय आहेत बिल जेन किंग, रोजर फेस्डर, राफेल नडाल आणि सेरेना विलियम्स। तर या ठिकाणी एवढे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए म्हणजेच बिली जेन किंग हे जे नाव बदलून ठेवण्यात आहे त्यांच्या नावावरती। 7 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्रालयाने किती वर्षापर्यंत भारताच्या उर्वरक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली आहे? तर या ठिकाणी पर्याय आहे 2023, 2024, 2025, 2026। या ठिकाणी 4 पर्याय आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए म्हणजेच 2023 पर्यंत आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली आहे। या ठिकाणी आले व्ही सदागौडाचे नाव आले, तर ते केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री आहेत आपल्या भारताची। 8 नंबरचा प्रश्न आहे, हवाई उड्डाणाच्या वेळी वायफाय फ्री इंटरनेट सेवा देणारी भारतातील पहिली कंपनी कोणती बनलेली आहे? कोणती कंपनी बनलेली आहे वायफाय फ्री सेवा देणारी? या ठिकाणी विस्टारा, इयरगो, गोएअर आणि स्पेस जेट हे 4 पर्याय आपल्याकडे आहेत। पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे म्हणजेच विस्टारा। विस्टारा ही कंपनी फ्री देणार आहे। या ठिकाणी विस्टारा कंपनीबद्दलची आपण माहिती बघणार आहोत। विस्टारा कंपनीची स्थापना झालेली आहे 2013 साली। मुख्यालय आहे गुडगाव, जे की हरियाणामध्ये स्थित आहे आणि अध्यक्ष आहेत भास्कर भट आणि CEO आहेत लेसी थंग आणि पेरेंट्स कंपनी आहेत टाटा सन्स। 9 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या वित्तीय संस्थानाने भारताच्या सगुणा फूडसोबत 9 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या वित्तीय संस्थानाने भारताच्या सगुणा फूडसोबत $15 मिलियन मंजुरीसाठी चर्चा केली आहे? तर कोण 15 मिलियन कोणासोबत केली आहे? या ठिकाणी वर्ल्ड बँक, ADB बँक, DBS बँक आणि बँक ऑफ बडोदा। कोणत्या आहे? तर या ठिकाणी पर्याय 4 आहेत। या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पर्याय क्रमांक बी म्हणजेच ADB बँक सोबत चर्चा केलेली आहे। या ठिकाणी सगुणा फूडचं नाव आलेलं आहे, तर आपण या ठिकाणी पूर्ण माहिती बघूया। सगुणा फूडची या कंपनी स्थापना झालेली आहे 1984 साली आणि मुख्यालय आहे कायबटूर, जे की तामिळनाडू याच्यामध्ये शिर स्थित आहे। या ठिकाणी अध्यक्ष बघूया कोण आहेत,
आणि जी बी एस सुंदरबन हे त्याच्या अध्यक्ष आहेत. एडीबी बँकेची एक या ठिकाणी सगुणापूरची आपण माहिती बघितली. आता बघू एडीबी बँकेची स्थापना झालेली 1 डिसेंबर 1966 रोजी. मुख्यालय आहे मनीला शहरामध्ये आणि MD आणि CEO आहेत मात्सुगा असकावा आणि अध्यक्ष आहेत बी सुंदरराज. शेवटचा प्रश्न आहे, आजच्या व्हिडिओमधला कोणत्या राज्य सरकारने अन्न उत्सव परियोजना सुरू केली आहे? तर या ठिकाणी पर्याय आहेत केरळ, बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश. एवढे ऑप्शन आहेत. तर आपल्याकडे 4 ऑप्शनपैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजेच मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे. शब्द आलेल्यामुळे मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल आणि मुख्य न्यायाधीश आहेत अजय कुमार मित्तल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रोजच्या चालू घडामोडीची व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.